काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर वादात आलेले योगेश सोमण आज पुण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना कामगार सेना आणि शिवसेना चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये माझा आणि माझ्या अभिनयविषयी अनुभव विद्यार्थी वर्गाबरोबर शेअर करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पूर्ण नियोजित असल्याने या ठिकाणी मी उपस्थित आहे. ते पुन्हा कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट होईल. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. मी माझ्या विचारांवर ठाम आहे, त्यामुळे असहिष्णुता ही त्यांच्या बाबत असेल ज्यांच्या बाबत आहे. मी माझ्या विचारांवरती ठाम आहे आणि चौकशी समिती समोर मी मला जे द्यायचं ते उत्तर. तुमची लढाई तुम्ही एकट्यानेच लढणार आहात का तुम्हाला कोणाचा पाठिंबा याच्यामध्ये? मला असं वाटतं प्रत्येकाचीच लढाई एकट्याचीच असते सुरुवातीला, त्यामुळे ती लढलीच पाहिजे. मी सावरकरांसाठी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत. तेव्हा व्यक्त करताना मी कोणाला विचारलं नव्हतं, तर मग आता त्याच्या संदर्भात उत्तर देताना मी का कोणाला विचारू? मी माझं उत्तर देईन. शिवसेना कारण राजकारण यापेक्षाही वेगळं जाऊन मी हे माझं मत मांडलेलं होतं, त्यामुळे मी अशी कुठली अपेक्षा व्यक्त करणं ही माझ्या बाजूनी चुकीचं होईल असं मला वाटलं.